नमस्तस्मै गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धि प्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। माऊली ज्ञानदेवांची गणेश वंदना आपण समजून घेत आहोत। ते समजून घेत असताना आपण पाहिलं माऊलींनी परम आद्य तत्व असणाऱ्या वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूपाला वंदन केलं। त्याच आत्मरूपाला ते गणेश स्वरूपात आपल्या समोर ठेवू पाहतायत। देवा तूची गणेशू ही त्यांनी रचना सांगितली। त्या रचनेच्या नंतर आपल्याला लक्षात येतंय की माऊलींना ते अरूपाचं रूप आपल्या समोर ठेवायचं असल्यामुळे ते अतींद्रिय तत्व आपल्याला इंद्रियद्वारे उपभोगायचा विषय करायचा असल्यामुळे याचा अर्थ त्याची जाणीव शक्य तितक्या पराकोटीच्या टोकाला आपली नेऊन पोचवायची असल्यामुळे माऊलींनी त्याची मूर्ती निर्माण करायला घेतली। आणि मग आपण रचना पाहिली की तुम्ही आम्ही सामान्य पृथ्वी तत्वाचे पार्थिव स्वरूपातले लोक आहोत, म्हणून आपली मूर्ती पार्थिव असते, पण माऊली चैतन्य रूप आहे। चैतन्य रूप माऊलींनी चैतन्य रूप मोरयाची मूर्ती घडवाय करता चैतन्य रूप असणार शब्द ब्रह्म त्याचा उपयोग केला आदितत्व म्हणून। त्या मूर्तीच्या साकारण्याचं अधिष्ठान स्वरूप तत्व म्हणून त्यांनी श्रुतीचं वर्णन केलं। तेचे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश ही रचना आपण पाहिली। आणि मग श्रुतीलाच म्हणजे वेदांनाच ओंकारालाच त्या परब्रह्म तत्वाची मूर्ती असं सांगितलं। आता एकदा मूर्ती स्वरूप आला की लक्षात घ्या मूर्ती सामान्य ओबडधोबड सुद्धा असू शकते। कुठलाही एक पाषाण पकडला त्याला शेंदूर लावला आणि मोरयाची मूर्ती म्हणून ठेवलं तरी ती मूर्तीच झाली, कारण कुठल्या ना कुठल्या तरी आकारात मूर्त स्वरूपात आला म्हणून ती मूर्ती चालते। पण माऊलींसारखी रसिकतम विभूती जेव्हा वर्णन करतीये तेव्हा ती केवळ काही तरी एक ओबड धोबड फक्त याला तुम्ही मोरया म्हणा अशी रचना नाही सांगू शकत। आता ते त्या शब्द ब्रह्माच्या माध्यमातून शब्द ब्रह्माचे जे पुढचे सगळे घटक आहेत, म्हणजे परवा बोलताना आपण सहज जरी ते सगळे एकत्र वापरले की वेद म्हटलं की श्रुती आली मग स्मृती आली मग पुराण आले सगळ्यांचा उल्लेख केला, माऊली असं एका एकाच सगळे गुंडाळून मोकळे नाही करत, माऊली त्या प्रत्येकाला आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर ठेवणार आहे। आणि म्हणून पहिल्यांदा श्रुती सांगितलं चैतन्य तत्व या स्वरूपामध्ये त्या परब्रह्माची जेव्हा मूर्ती घडवायची आहे तेव्हा त्या मूर्ती करता समजा तुम्हाला आम्हाला मूर्त स्वरूपात जन्माला यायचंय, मला प्रगट व्हायचंय, ह्या देह रूपामध्ये मी प्रगट होणार आहे, तसा तो निर्गुण निराकार परमात्मा त्याला मोरया रूपात प्रगट करायचंय। मी जन्माला येण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागते माझ्या ठिकाणी असणारं चैतन्य, कारण ते पहिले निर्माण झालं म्हणजे ते संक्रमित झालं मातेच्या शरीरात मध्ये आणि तिथून पुढे माझ्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली। जसं ते चैतन्य तिथे रुजलं पहिल्यांदा त्यानंतर त्याची पुढची विकसित अवस्था त्याला वेगवेगळे अवयव निर्माण होऊ लागले। आता मूर्तीची पुढची रचना असते अवयवांची। आणि म्हणून शब्द ब्रह्म स्वरूपामध्ये म्हणजे मूल चैतन्य स्वरूपामध्ये निर्माण झालेली मोरयाची मूर्ती आता अवयव संपन्न करायची आहे। कशाने अवयव तयार करायचे पुन्हा वेगळा विषय। आता शब्द ब्रह्मातले वेगवेगळे घटक माऊली त्यासाठी योजतीये आणि माऊलींनी पुढची रचना आपल्या समोर सांगितली स्मृती तेची अवयव। किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या। आतापर्यंत सांगितलेली श्रुतीचा विषय होता, श्रुती सुद्धा बऱ्यापैकी निर्गुण निराकार स्वरूपातली आहे। तिथे केवळ त्याचं अध्ययन करणे केवळ त्याचं अनुसंधान करणे अपेक्षित आहे, त्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या संबंधातून सगळ्याच गोष्टीचं आचरण नाही, कारण जसा गायत्री मंत्र समजा आहे आचरण काय करणार आहे मंत्राचं चिंतन करणार, त्या चिंतनाच्या द्वारे मंत्राच्या अनुसरणाद्वारे मंत्राचे फायदे मिळतील। आचरण नावाची गोष्ट जी पुढची आहे त्याचा संबंध तिथे प्रत्येक मंत्राशी नसतो, वेदातल्या असंख्य ऋचा या स्तुती स्वरूपातल्या आहेत, त्या परमतत्वाला घातलेली साद आहे
आचरण कुठे येईल? आचरणाचा संबंध स्मृतीशी आहे. म्हणून किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. श्रुतीनंतर स्मृतीचा विषय आला. स्मृती हा शब्द दोन टप्प्यात पाहिला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती आपल्या संस्कृतीने सांगितल्या. याज्ञवल्क्य स्मृती असेल, गर्ग स्मृती असेल, बृहस्पत्य स्मृती, बारहस्पत्य स्मृती असेल, त्यानंतर आपल्या समोर असणारी अनेकांना माहिती असलेली मनुस्मृती असेल, अशा वेगवेगळ्या स्मृतींचं वर्णन आपल्या समोर केलंय. या सगळ्या स्मृतींच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं त्याचं उत्तर आहे. स्मृती शब्दाचा अर्थ त्या काळात समाजाचं संचालन करणारे जी नियमावली असते त्याला स्मृती असं म्हणतात. म्हणजे समाज संचालनाचा विषय आला, हा झाला बाह्य संचालनाचा विषय. अंतर्गत संचालन आले, त्या संचालनाचा जो विषय आहे त्या अंतर्गत संचालनाचा विषय त्याला स्मृतीचा दुसरा टप्पा म्हणतात, ज्याला आपल्याकडे गीता तत्वज्ञान म्हटलं जातं. म्हणून गीतेलाही स्मृती म्हटलेलं आहे. श्रुती प्रस्थान याचा अर्थ उपनिषद, स्मृती प्रस्थान याचा अर्थ गीता. जशी भगवद्गीता आहे तशी गणेश गीता सुद्धा आहे. गंमत पहा लक्षात घ्या, आता आपल्याला पुढची रचना लक्षात येईल. सगुण साकार झाली परमात्म्याची अवस्था, तिथून पुढच्या वर्णनाला माऊली सुरुवात करतेय. म्हणून ह्या सगळ्या गीता भगवंताच्या सगुण अवतारात वर्णन केलेल्या आहेत. भगवद्गीता असेल भगवान श्रीकृष्णांच्या अवतार दशेमध्ये भगवान विष्णूंनी वर्णन केली. भगवान शब्दच वापरला जातोय सर्वत्र, भगवानच सांगताय, पण निदान कृष्ण अवतारात सांगताय. भगवान गणेशांचा गजानन अवतार झाला, त्या अवतारामध्ये राजा वरेण्याला गणेश गीता समजावून सांगितली. अवतार दशेमध्ये म्हणजे सगुण साकार दशेमध्ये माणसाची अंतरंग अवस्था कशी असली पाहिजे, मनस्थितीचं संचालन कसं असलं पाहिजे हे आपल्याला या वेगवेगळ्या गीतांमधून सांगितलेलं आहे. आणि बहिरंग परिस्थिती जी आहे त्या बहिरंग परिस्थितीचं नियंत्रण मग अशी सगळ्या स्मृती सांगितल्या तशा स्मृतींनी आपल्याला केलंय. या स्मृतींना अवयव म्हटलं का? कारण या सगळ्या स्मृतींमध्ये कृतीचा संबंध आहे. कृती अवयवानी केली जाते आणि लक्षात घ्या ती कृती फार महत्वाची असते. अनेकदा व्यवहारामध्ये आपण काही नातलगांबद्दल असं बोलतो, नाही तसा तो बोलायला वाईट आहे, तसा तो अंगावर जातो, तसा मारामाऱ्या करतो, पण मनानी मात्र चांगला आहे. हे वाक्य विचित्र असतं लक्षात घ्या. असं नसतं कधीही. कृती तीच प्रगट होत असते जी आतमध्ये वृत्ती असते. वृत्ती दिसत नाही पण कृती दिसत असते. तसं वेदांमधलं तत्वज्ञान आपल्याला या श्रुतींमधून या गीतेच्या माध्यमातून प्रगट स्वरूपात आणलं आणि ते प्रगट स्वरूपात आणून आपल्याला त्याचा अंगीकार करता येईल अशी रचना दिली. म्हणून त्यांना अवयव म्हटलं. नुसतं वरपांगी असून उपयोग नाही, देखा अंगिक भाव. काय मजेदार शब्द वापरतात. या सगळ्यामधून जे सांगितलंय ना ते अंगिक भाव असलं पाहिजे, स्वभाव असला पाहिजे. दाखवण्यापुरतं नाही, लोकांच्या समोर करण्याकरता नाही, मिरवण्यापुरतं नाही, आत्मधून आचरणच तसं असलं पाहिजे, प्रवृत्ती तशी असली पाहिजे हा विषय सांगतायत. आणि मग त्याच्या पुढे जाऊन सांगतायत या सगळ्यांमधून काय प्रगट होणार आहे, त्याचं उत्तर आहे अर्थ प्रगट होणार आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे लक्षात घ्या. एका बाजूला श्रुतीचा वर्णन आपण करतोय, अंगिक भाव सांगितलं मी आपल्याला. अंगिक भाव म्हणजे काय? तर त्यांच्या शरीराच्या माध्यमातून प्रगट होणार आहे. शब्दांचा विचार फक्त पहिल्यांदा आला, पण लक्षात घ्या शब्दांमधून आपल्याला सगळे अर्थ कळतील असं नाही. कारण शब्द लिहिलेली जेव्हा असतात ना, एक उदाहरण सांगतो मी लक्षात येईल, की समजा एखादा माणूस दारात आल्यानंतर या म्हटलं. आता हे तुम्हाला लिहायचं असेल तर कसं लिहाल? यला काना या एवढंच लिहाल. पण ते कसं म्हटलंय ते कुठं त्यातून कळतं? त्यांनी आनंदाने या अशा स्वरूपात म्हटलंय, हे डोळ्याला ताप लावून या आता आलेच आहे तर असं म्हटलंय हे कळायला मार्ग नाहीये लक्षात घ्या. अंगिक भाव म्हणत असताना त्यांच्या संपूर्ण अंगाच्या माध्यमातून ती वेदांत तत्वज्ञानाची रचना जीवनात आली पाहिजे हे सांगण्याची माऊलींची भूमिका आहे. म्हणून स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, ते सहज स्वभाव रूपामध्ये, स्वाभाविक प्रकृती रूपामध्ये तुमच्या माझ्या जीवनात आलं पाहिजे. ते तत्वज्ञान जे आद्य वेद प्रतिपाद्य आहे ते तत्वज्ञान आपल्या अंगी भिनलं पाहिजे, त्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. म्हणून स्मृतीचा हिशोब अवयवांचा म्हणजे कृतीचा आणि अंगिक भावाचा सांगितला. आणि नुसते शब्द पाठ करून उपयोग नाही,
नाहीतर गीता सगळी पाठ असते आणि पंचायत होते ज्यावेळी ती गीता अंगीकारायची त्यावेळी आठवत काहीच नाही. म्हणून अंगिक भाव शब्दातला तोही अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की त्याचा अंगीकार असला पाहिजे, जीवनात त्याच्यानुसार आचरण असलं पाहिजे. पाठांतर तर असंख्यांचं असतं, आचरण आहे का हा खरा विषय आहे. आचरण केव्हा होईल? जेव्हा अर्थ गवसलेला असेल. शब्द नाही, पाठांतर वेगळी गोष्ट आहे. पाठांतर शब्दांचं केल्या जातं, अर्थाचं पाठांतर नसतं होत. आणि म्हणून पुढचा हिशोब सांगितला तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. शब्द नाहीये, ठीक आहे, पहिल्यांदा तर शब्दच लागणार आहे. आपण वर्णन पाहिलं, वर्ण वपू हिशोब पाहिला, वर्ण पहिल्यांदा दिसतील, वर्णांच्या नंतर शब्द दिसतील. तेथ शब्द ब्रह्म अशेष शब्दापर्यंत पोहोचले, आता माऊली अर्थापर्यंत पोहोचतीये. कारण कृती तेव्हाच होईल जेव्हा अर्थ कळलेला असेल, त्यानुसार कृती तेव्हा होईल जेव्हा अर्थ जीवनात उतरलेला असेल, त्याच्यानुसार मानसिकता निर्माण झालेली असेल. हा भाव व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. म्हणून पहिल्यांदा वर्णाचा विषय आला, मग शब्दांचा विषय आला. शब्दांच्या विषयाच्या नंतर अर्थ सांगताना म्हणतायत तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. आता गंमत पहा, हा अर्थ दिसत नसतो. अर्थ नावाची कोणती गोष्ट लिहिलेली नसते, पण आकर्षण त्या अर्थाचंच असतं. शब्दांची गंमत कशी आहे माहिती आहे का? त्याचं उत्तर आहे, त्याला शरीर शब्द वापरलेला होता, वर्ण वपू शब्द वापरला. शब्द हे शरीर आहे, शरीर सुंदर असतं की नाही? असतं. पण लक्षात घ्या, शरीराचं सौंदर्य म्हणजे काय? प्रमाणबद्धता. नाक नेमक्या आकाराचं असलं पाहिजे, डोळे पाहिजे तसे कोरीव असले पाहिजे, टपोरे असले पाहिजे, कान तसे, भुवया तशा, हातपाय तसे, या सगळ्या गोष्टी. पण लक्षात घ्या, या अगदी लहान लेकराच्या सुद्धा सुंदर असू शकतात. त्या अत्यंत लहान लेकराला सुद्धा ह्या सौंदर्याने युक्त अशा पद्धतीची रचना, त्याची ही गोंडस पद्धतीची रचना असू शकते. अगदी म्हातारपणी सुद्धा अवयव तर तसेच राहणार आहेत की नाही? ठीक आहे, थोडे म्हातारपणानुसार त्यामध्ये शिथिलता येईल, तो भाग जाऊ द्या. पण सौंदर्याची जी गोष्टी आपण म्हटलं, नाक ते तर तेवढ्या तेवढंच राहणार आहे, ते काही लहान होत नाही. डोळे तेवढेच राहणार आहेत, कान तसेच राहणार आहेत, वर्ण तसाच राहणार आहे. पण आता आकर्षण संपून जाणार आहे. किती मजेदार गोष्ट आहे लक्षात घ्या. अत्यंत लहान लेकराला सुंदर म्हणतो आपण, लावण्यवती नाही म्हणत. एखादी लहानशी मुलगी असेल सौंदर्यवती असू शकते, एखादी म्हातारी व्यक्ती सुद्धा सौंदर्य संपन्न असू शकते, लावण्य संपन्न नसते. लावण्य ही वेगळी गोष्ट आहे. कुठून येते? लहानपणाचा हिशोब लक्षात घ्या. त्या लहानपणातही त्या मुलीचे किंवा युवतीचे, अगदी युवती होईपर्यंत अवस्थेपर्यंत तेच अवयव असतात. पण आता जेव्हा ती युवती अवस्थेत येते तेव्हा एक वेगळं लावण्य येतं. कुठून येतं? त्याचं उत्तर आहे, ते त्या अवयवांच्या परिपक्वतेतून प्रकट होतं. म्हणून जेव्हा शब्दांचा संबंध परिपक्व होतो तेव्हा अर्थ प्रकट होतो. आणि मोठी मजेदार गोष्ट आहे लक्षात घ्या, हा अर्थ श्रोत्यानुसार वेगळा असतो. जसं हे लावण्य ज्यांच्या ज्यांच्या समोर येतं, समजा एखादी लावण्यवती पित्याच्या समोर आली तर पित्याच्या मनात वात्सल्य भाव जन्माला येईल. ती समजा एखाद्या भावाच्या सोबत गेली तर त्याच्या मनात भगिनी प्रेम जागृत होईल. ती पतीच्या समोर गेली तर त्याच्या मनामध्ये प्रेम कल्होळ निर्माण होईल. ती एखाद्या दुष्टाच्या समोर गेली तर त्याच्या मनात वासना जागृत होतील. हा जसा प्रत्येकावर वेगळा परिणाम आहे ना, अर्थाची रचना तशीच आहे. शब्द एकच असतात, वाचनेवाल्या प्रत्येकाला वेगवेगळे अर्थ समजू शकतात. कारण अर्थ हे वाचकाच्या दृष्टीने असतात, वाचक सापेक्ष रचना आहे. म्हणून रसिकतेचं वर्णन रसिक हृदय रंजना असं केलं. ती रसिकांच्या हृदयामध्ये राहते, ती शब्दांच्या ठिकाणी नाहीये. आणि मग ही जी अर्थाची शोभा आहे ती फार महत्वाची आहे. कारण त्या अर्थापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याला शब्द वापरला माऊलींनी ठेव. कारण जपून ठेवण्यासारखी गोष्ट, ठेव कोणती आपण ठेवतो? जी कायम टिकणारी असते. तात्पुरत्या गोष्टी आपण ठेव म्हणून नाही ठेवत, नष्ट होणाऱ्या गोष्टी ठेव म्हणून नसतात ठेवायच्या. जसं फूल सुकतं, दोन दिवसानंतर नष्ट होणारच आहे, आपोआपच होईल. फुलं साठवून नाही ठेवता येत, पण त्या फुलामधला मकरंद जेव्हा मधमाशी गोळा करते तेव्हा ते मध साठवून ठेवता येतं. जसं दूध नाही साठवून ठेवता येत, पण दही लोणी करत तूप झालं
कि मग साठवून ठेवता येतं, तसं शब्दांच्या पलीकडे जात अर्थापर्यंत पोहोचलो की तो मिळणारा जो आनंद आहे ना तो साठवून ठेवता येतो, म्हणून त्याला ठेव म्हटलं, तो चिरंतन आनंद आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून, या शब्दकलेच्या माध्यमातून, या वेगवेगळ्या शास्त्रांच्या, या ग्रंथांच्या माध्यमातून त्यातला जो अर्थ आहे ना तो अर्थ पकडायचा आहे, तो अर्थ नेमका समजून घ्यायचा आहे, त्याला अवधारी जोजी या अर्थाला पकडून ठेवायचंय. काय अर्थ? देवा तूची गणेशू. बाकीचं वर्णन पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.